राम राम शेतकरी बंधूंनो, मी आहे मदन आणि टेक्नोसावी चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. चला तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 कसा डाउनलोड करावा, जो की सर्व शासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी उपयोगी पडतो. त्याच पद्धतीने आपली जी नित्याची 7/12 काढण्याची कटकट, त्यापासून निश्चितच आपल्याला मुक्ती मिळेल अशी आशा करतो. चला तर शिकूयात डिजिटल 7/12 कसा डाउनलोड करावा. तर सुरू करूयात मित्रांनो. सर्वात प्रथम गुगलवरती जा. गुगलवरती गेल्यानंतर महाभुलेख टाईप करा. महाभुलेख, MAHABHULEKH, महाभुलेख. इथं पहिलीच साईट दिसते आपल्याला, महाभुलेख .maharashtra.gov.in. त्यावरती क्लिक करा. त्यानंतर महसूल विभागाचा हा एक फर्स्ट पेज आपल्याला दिसून येतं, विंडोज दिसते. इथे या बाजूला आपल्याला विना स्वाक्षरित 7/12 पाहण्यासाठी दिसतंय खाली ऑप्शन. तर विना स्वाक्षरित 7/12 जो आहे तो शासकीय कामासाठी वापरल्या जात नाही, तो फक्त इथे पाहण्यासाठी दिलेलं आहे, पाहण्यासाठी, फक्त पाहण्यासाठी. आणि वरती एक ऑप्शन आहे पहा, डिजिटली साईन 7/12, या ठिकाणी रेड कलरमध्ये, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाका. आता तुम्ही नवीन यूजर असल्यामुळे इथे न्यू यूजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा आणि स्वतःची माहिती फिल करा. या ठिकाणी फर्स्ट नेम, स्वतःचं नाव, मिडल नेम, वडिलांचं नाव, लास्ट नेम, आडनाव, त्यानंतर जेंडर, लिंग, स्त्री पुरुष, मेल फिमेल, नॅशनॅलिटी इंडियन, मोबाईल नंबर टाका. या हा मोबाईल नंबर चालू असू द्या, कारण यावरतीच आपल्याला नंतर OTP येतो, वन टाईम पासवर्ड. त्यानंतर ॲक्युप्शन म्हणजे व्यवसाय, तुमचा व्यवसाय कोणता आहे, बिझनेस आहे की सर्विस आहे की ऑदर आहे. त्यानंतर ईमेल आय डी टाका. ईमेल आय डी नंतर आधार नंबर ऑप्शनल आहे पाय, तिथे स्टार नाही आहे, बाकी जिथे जिथे स्टार आहे तिथे तिथे आपल्याला कंपल्सरी भरावं लागतं, मॅन्डेटरी. त्यानंतर डेट ऑफ बर्थ खाली आहे, फ्लॅट नंबर इथं पण कंपल्सरी आहे भरणं, त्यामुळं फ्लॅट नंबर जरी नसला तरी काहीतरी टाका. फ्लोअर नंबर, बिल्डिंग नेम, लोकेशन, स्ट्रीट रोड, पिनकोड, त्यानंतर सिटी एरिया, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट, सगळी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इन आय डी. आता इथे यूजर आय डी आपला आपल्या नावानेच बनवा. आता उदाहरणार्थ माझं म्हटलं तर मदन सोजे. नंतर इथे चेक अवेलेबिलिटी, आपण अवेलेबल आहे की नाही, यूजर नेम की अगोदर कुणी यूज करते, तर अवेलेबल असेल तर अवेलेबल दाखवल, जर अवेलेबल नसेल तर थोडं बदलून घ्यायचं, पुढे काहीतरी अंक टाका, 77 किंवा जो कोणता अंक तुमच्या आवडीचा आहे तो, आणि एवढी माहिती फीड करा. त्यानंतर आता माझा ऑलरेडी अकाउंट असल्यामुळं मी रजिस्टर करतो या ठिकाणी. हा, इथे क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन आय डी टाकतो, मदन सोजे. त्यानंतर पासवर्ड टाकतो. आणि हा जो खाली दिसतोय आपल्याला हा कोड जो आहे, कॅपचा कोड, तर तो जसा दिसतोय तसा टाका, म्हणजे कॅपिटल असेल तर कॅपिटल, आर कॅपिटल, त्यानंतर 3 8, क्यू स्मॉल आणि डी कॅपिटल. परत लॉग इन करूयात आपण. लॉग इन, हा लॉग इन झालेलं इथं दाखवतोय, वेलकम मदन बाबासाहेब सोजे. त्यानंतर इथे पहिली सूचना दिलेली आहे, बा डिजिटल स्वाक्षरित 7/12 सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल. म्हणजे हा 7/12 कुठल्याही गोष्टीसाठी चालतो, शासकीय किंवा कायदेशीर बाबीसाठी देखील.
म्हणजे आपण जो आता सध्या पीक विमा वगैरे भरतो त्यासाठी हा 7/12 चालतो. आता प्रथम जिल्हा निवडा. जिल्हा निवडतो मी माझा आता जालना. त्यानंतर तालुका निवडा, परतूर तालुका. आता गाव त्या तालुक्यामधलं सेलगाव. गट नंबर टाका. नंतर सर्वे नंबर गट नंबर खाली येऊन जाईल. आणि आता सेंड OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड, जो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती OTP येऊन जाईल, तो इथे परत फिल करायचा आहे. आणि मग इथं डाउनलोड ऑप्शन क्रिएट होईल. OTP आलेला आहे, OTP टाकून घेऊ आपण. OTP OTP टाकून व्हेरीफाय OTP. हा OTP बरोबर आहे, त्यामुळं या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन आपल्याला दिसते. डाउनलोड 7/12 नावानं फाईल सेव्ह होती. ओके, सेव्ह झाल्यानंतर आपल्याला डाउनलोड्समध्ये ती दिसेल या ठिकाणी. यावरती क्लिक करूया. ॲडोब PDF रीडरमध्ये फाईल ओपन झालेली आहे. पहा 7/12, तर हा झाला 7/12. माझ्या नावचं 7/12 या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी सिग्नेचर आहे, ही सिग्नेचर सिग्नेचर व्हॅलिड म्हणून दाखवतो आहे. ग्रीन ॲरो या ठिकाणी आलेला आहे. जर या ठिकाणी क्वेश्चन मार्क आला, प्रश्नार्थक चिन्ह आलं, तर मग काय करायचं? हा यावरती क्लिक करायचं. त्यानंतर सिग्नेचर प्रॉपर्टीजवर क्लिक करायचं आणि शो सिग्नेचर सर्टिफिकेट. आता यावरती गेल्यानंतर ट्रस्ट नावाचं ऑप्शन दिसते वरती, या ट्रस्टवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी ॲड करा, ॲड ट्रस्टेड सर्टिफिकेट म्हणून. तर या ठिकाणी अगोदर लाल चिन्हाची फुली दिसेल तुम्हाला, नंतर ॲड केल्यानंतर या ठिकाणी राईट ग्रीन मार्क आपल्याला दिसेल. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण डिजिटल सिग्नेचर असलेला, सर्व कामांसाठी, शासकीय व कायदेशीर कामांसाठी आवश्यक असलेला 7/12 डाउनलोड करू शकतो आणि त्याचा यूज देखील करू शकतो. तर मित्रांनो, अशाच शेतीविषयक विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आणि घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.